हिंगोली मधील वसमत मध्ये मागील 21 दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांकडून सीएए एनआरसी आणि एनपीआर विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा 21वा दिवस असून राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलक हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. 9 जानेवारीला या आंदोलनाची सुरुवात झाली तर आज 21 दिवस होऊनही या आंदोलनाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही असं सांगण्यात येत आहे. पुढची बातमी देखील अशीच आहे. आज भारत बंदच्या अनुषंगानं बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं 40 गाव रेल्वे स्टेशनवरून शहरात हजारोंच्या संख्येनं सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं आज सकाळपासूनच बंद ठेवली होती. केंद्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याच्या निषेधार्थ यावेळी रॅली काढण्यात आली. या कायद्यामुळे हक्क आणि अधिकार यावर बंधन येत असून आमचे हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी आम्ही या कायद्याच्या बिलाला विरोध करतोय. यावेळी या कायद्याला ताबडतोब रद्द करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आले होते. 29 जानेवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एनआरसी आणि सीएए या बिलाच्या विरोधात भारत बंद करण्यात आला होता. त्याचा भाग म्हणून आज 40 गाव शहरामध्ये व्यापारी, शिक्षण क्षेत्रातील मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, तसेच पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांकडूनही चांगला आपल्याला प्रतिसाद लाभल्यामुळे या सर्व साथींच्या सहकार्याने 40 गावमध्ये देखील बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हा बंद शांततेत पार पडलेला आहे. पाहुयात पुढची बातमी. सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम बॅन करा या मुद्द्यावर भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशातील सर्व समाज संघटनांनी ही हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय, पण नांदेडमध्ये मात्र या बंदला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद न ठेवता आपली दुकानं उघडी ठेवली, त्यामुळे बंद पाळल्या जात नसल्यानं शहरातील शिवाजीनगर भागात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या सर्व घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेनंतर दुकानं तात्काळ बंद करण्यात आली.